भर गेल्या काय मजल, असं सोडणार नाही या बैला. जरा दुर्लक्ष काय केलं, लईच अंगाशी येऊ लागली या ब्याध. नाही असं सोडणार नाही, नाही सोडणार. चित्र रंगवतीस कर की भरा भरा इत जळजळ होती आमची. बहिणी साहब झालं का बघा नीट. चंदन उगाळलाय का रस्ता बनवलाय हा, एवढा पातळ आमच्या चेहऱ्यावर कसं लागणार बरं. जा बरं बरं हात चालवा. चालवायच पाहिजे डोक, नाही तर थोरली सून या घरात यायची आणि आमच्याच डोक्यावर मिऱ्या वाटायची आणि आमच्या डोक्याला नंतर ताप व्हायचा. मावशी उठा उठा, साधी चूल पेटवता येत नाही. वय अशी आग लागली पाहिजे, असा भडका उठला पाहिजे. वहिनी साहब काय पाहिजे होतं काय तुम्हासनी का? आम्हाला काय पाहिजे असेल तरच आम्ही किचन मध्ये यायचंय. काय तांदळातल्या खड्यासारखं बाजूला काढून टाकायचं असेल आम्हाला तर तसं सांगा गो दाक्का. तसं नाही जी गो दाक्का, ठेचा किती करू. अय आम्ही हात नाही तर मग आम्हाला विचारायचं. मंगल बनवायचा ठेचा एवढ्या का, तुझ्या घरचं काय जाते काय, जेवढं सांगितलं तेवढं करायचं. राधे तू ठेचा कर ग, मंगल तू हो बाजूला. का आम्ही मंगलला सांगितलं ठेचा कराय तीच करणार. वहिनी साहेब तसं नाही जी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन. काय गो हा काय झालं, काय झालं काय आले. मी निकाल लावून आली हो, पण तिची आईच काय बोलली हा, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई मी चांगलं सुनावून आली आहे, त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंटात ना माणसं ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका मला माहिती नाहीये. आई
मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार. बघूया.